27 सप्टेंबरच्या भारत बंद आंदोलनात नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घ्यावा, सर्वपक्षीय कृती समितीचे आवाहन। पाहूया याविषयी सविस्तर वृत्त। केंद्रातील मोदी सरकारने कृषी क्षेत्रात आणलेले 3 काळे कायदे रद्द करण्यासाठी गेल्या 10 महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर लाखो शेतकरी संघर्ष करीत आहेत। शेतकरी वर्गाचा सध्याचा संघटित संघर्ष ऐतिहासिक आहे आणि लढ्याची तीव्रता उल्लेखनीय आहे। या आंदोलनाला 27 तारखेला 10 महिने होत असल्याबद्दल संयुक्त किसान मोर्चाने भारत बंदची हाक दिली असून शहापूर तालुक्यातील नागरिकांनी भारत बंद आंदोलनात उत्स्फूर्तपणे सामील होऊन सहभाग नोंदवावा असे आवाहन सर्वपक्षीय कृती समितीने केले आहे। केंद्र सरकारच्या शेतकरी कामगार विरोधी धोरणांच्या विरोधात 27 सप्टेंबरला होणारे आंदोलन यशस्वी करण्यासाठी आज शहापूर रेस्ट हाऊस येथे सर्वपक्षीय कृती समितीने पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते। या प्रसंगी तालुक्याचे आमदार दौलत दरडा, कॉम्रेड आत्माराम विशे, काँग्रेस तालुका अध्यक्ष महेश धनके, राष्ट्रीय ओबीसी महासंघ प्रदेश अध्यक्ष प्रकाश भांगरत, बहुजन विकास आघाडीचे तालुका अध्यक्ष योगेश हजारे, कॉम्रेड रमेश जाधव, कॉम्रेड संभाजी भेरे, आरपीआय सेक्युलरचे तालुका अध्यक्ष केशव साबळे, एकनाथ तारमय आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। पत्रकारांशी संवाद साधताना आमदार दौलत दरोडा म्हणाले की भाजप सरकार हे शेतकरी कामगार विरोधी आहेत, शिवाय ते सर्वसामान्य वर्गाच्याही विरोधात आहेत। देशाचा पोशिंदा 10 महिने आपल्या न्याय हक्कासाठी आंदोलन करत असूनही केंद्र सरकारला शेतकऱ्यांची दया येत नाही। शेती व शेतकरी संपविण्याचा विडा उचललेल्या या सरकारचा निषेध करण्यासाठी 27 भारत बंद आंदोलन असून जनता, व्यापारी, रिक्षा चालक यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवावा असे दरोडा म्हणाले। कॉम्रेड विषय यांनी आंदोलनाची पार्श्वभूमी विशद करताना देश बिकणे नाही दुंगा असे म्हणणाऱ्या प्रधान सेवकाने देशाची संपत्ती विकायला काढली आहे, देशाची घटना सुद्धा धोक्यात आल्याचे त्यांनी सांगितले। पत्रकार परिषदेचे प्रास्ताविक योगेश हजारे यांनी तर आभार प्रदर्शन महेश धनके यांनी केले। ब्युरो रिपोर्ट, लोखिन वृत्तवाहिनी। आजच्या या पत्रकार परिषदेच्या अनुषंगानं या ठिकाणी उपस्थित मान्यवर ही माहिती देतील, त्यानंतर आमदार साहेब सुद्धा बोलतील आणि त्यानंतर आपल्याला जे काही प्रश्न विचारायचे असतील ते आपण या आंदोलनाच्या संदर्भात, भारत बंद संदर्भात, शहापूर बंद संदर्भात जे प्रश्न असतील ते आपण विचारायचे आहेत। संचारबंदी वगैरे असं काही लागू केलं? आता डीएसपीला पण आम्ही भेटलो, पोलीस इन्स्पेक्टर आता स्वतः दडपशाही धोरण त्यांच्याकडे हो, त्याने आपण संपूर्ण सांगितलेलं आहे, आम्ही शांततेच्या मार्गानं हे बंद पाळणार आहोत। 27 शेतकरी जे आंदोलनाला बसलेले आहेत ते बरोबर 27 10 महिने बरोबर पूर्ण होतात आणि त्यानिमित्तानं 27 घेतलेली आहे आणि यामध्ये म्हणजे रास्ता रोको करायचा की बंद करायचं या संदर्भामध्ये सगळ्यांची चर्चा झाल्यानंतर असं ठरवलं की आपण बंद करून म्हणजे त्याची जी तीव्रता आहे ती अधिक लोकांपर्यंत आणि म्हणून मग त्या दिवशी आम्ही नुसतं शहापूर शहर नाही तर संपूर्ण शहापूर तालुका बंद करावा, म्हणजे ज्या मुख्य बाजारपेठ आहेत ज्या पद्धतीनं विषय कसारा असेल, किनवली असेल, शेनवा असेल, वाशिम वगैरे या सगळ्या बाजारपेठा बंद ठेवून त्याच्यामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हावा अशा पद्धतीचं आमचं आव्हान आहे आणि त्याच्यामध्ये केंद्र सरकारच्या सोबत असणाऱ्या पक्ष सोडून बाकी सगळ्यांनीच त्याच्यामध्ये सहभाग, कारण संयुक्त किसान मोर्चा हे जे नाव आहे हे 502 संघटना आणि पक्षांचं नाव आहे, त्यांनी मिळून ठरवलेलं आहे। या ठिकाणी आमच्या समन्वयक संभाजी भेरे हे स्वतः शहापूर तालुक्याचे माजी आमदार, शहापूर तालुक्याचे तालुका अध्यक्ष, शिवसेने तालुका अध्यक्ष यांना स्वतः भेटून आले मुख्यमंत्र्यांनी जर सपोर्ट दिला असेल तर मुख्यमंत्र्यांनी जे प्रश्न असतील ते वगळून फक्त केंद्र शासनाचे जे प्रश्न असतील ते त्याच्यात समाविष्ट करा असं आम्ही सगळ्या मिळून करत असतो। जे भारत बंदचे आंदोलन आहे हे शहापूर तालुक्यामध्ये सर्वपक्षीय आंदोलन आहे, ते यशस्वी व्हावं आणि त्या दृष्टिकोनातून प्रचार आणि प्रसाराच्या माध्यमातून पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित केली होती आणि या माध्यमातून आपल्याला पुन्हा विनंती आहे की आपण जास्तीत जास्त या गोष्टीला प्रसिद्धी द्यावी।